विधिमंडळ अधिवेशनातच भाजप आमदारांनी माविया आणि आदित्य ठाकरेंच्या खोट्या पर्यावरण प्रेमाचा बुरखाच फाडला. पर्यावरणाच्या नावाखाली बालहट्ट पुरवण्यासाठी मुंबईकरांचं नुकसानच केलंय हे त्यांनी उघडकीस आणलं. मुंबईकरांचे जे हाल होत आहेत त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात अशा शब्दात भाजप आमदार अमित साटम यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला बोल केला. 2700 झाडं जितकं कार्बन सिक्वेस्ट्रेशन एका वर्षामध्ये करतात, 286 किलोमीटरची मेट्रो तितकं कार्बन सिक्वेस्ट्रेशन हे 4 दिवसामध्ये करते अध्यक्ष महाराज. पर्यावरणाच्या नावाखाली अजूनही तुम्ही लोकांची दिशाभूलच करताय असंही साटम यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं. अमित साटम यांनी पुढे आदित्य ठाकरे यांच्या खोट्या पर्यावरणवादाचा बुरखाच फाडला. मेट्रो कारशेडमुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे असं म्हणणाऱ्यांनी पर्यावरणाचे नियम धुडकावून लावत पवई सायकल ट्रॅक बनवला तेव्हा कुठं गेलं होतं पर्यावरण प्रेम असा सवाल त्यांनी केलाय. 2700 झाडांकरिता 2700 झाडांकरिता त्या मेट्रोचं कारशेडचं काम थांबवलं अध्यक्ष महाराज. म्हणे पर्यावरण एन्व्हायरमेंट मुंबई क्लायमेट एक्शन प्लॅन COP26 समिट न बोलवता जाणार आहे समिटला. मुंबई ज्या भागातून ही मेट्रो 3 जाते तिथं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ही मेट्रो कायमचा उतारा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या मेट्रोच्या उपयुक्ततेबद्दल आणि कारशेडवर शिक्कामोर्तब केलंय. तरी फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांचे खोटे पर्यावरणवादी लोकांना झुंजवतायत. या कारशेडमुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान ही मेट्रो कार्यान्वित झाल्यावर काहीच महिन्यात भरून निघणार असल्याचा दावा मेट्रो कॉर्पोरेशनने केलाय. कारशेडसाठी आतापर्यंत जितकी झाडं तोडली गेली ही झाडं एका वर्षात जेवढं प्रदूषण शोषून घेतात तेवढं प्रदूषण ही मेट्रो फक्त 4 दिवसात कमी करते हे सगळं सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलंय. तरी या मेट्रोवर फक्त आणि फक्त राजकारणच म्हणून विरोध केला जातोय असा आरोप अमित साटम यांनी केलाय. फक्त स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ साधण्यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारने हे मेट्रो कारशेड रद्द केलाय. एकीकडे पर्यावरणवादाचा मुखवटा चढवायचा आणि दुसरीकडे पाणथळ जमिनींच्या नियमांचे उल्लंघन करून चक्क पवई तलावातच सायकल ट्रॅक उभारायचा हा दुटप्पी ढोंगीपणा फक्त आणि फक्त ठाकरे सरकारच करू जाणे. अमित साटम यांनी आपल्या मतदारसंघाचे उदाहरण देत फडणवीस सरकारच्या काळात ज्या गतीने मेट्रोचे काम चालू होते ते ठाकरे सरकारच्या काळात बंद पाडले गेलं असा आरोपच केला. 1999 ते 2014 या मुंबई शहरामध्ये एक मेट्रो झाली अध्यक्ष महाराज. 9 किलोमीटरची अंधेरी ते घाटकोपर धावणारी एक मेट्रो ही 99 ते 2014 या सालामध्ये झाली आणि 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये 286 किलोमीटरच्या मेट्रोचं काम हे त्यावेळेला देवेंद्रजींनी सुरू केलं होतं. आता या मेट्रोचा खर्च 10,000 कोटींनी वाढलाय. मुंबईकरांच्या पैशांच्या नुकसानीला फक्त आणि फक्त ठाकरे सरकारचा अहंकार आणि सरकारची बालहट्ट पुरवण्याची लगबग एवढंच कारणीभूत असल्याचा आरोपही अमित साटम यांनी केलाय. बालहट्टासाठी आणि राजकीय स्वार्थापोटी आपण जी मुंबई शहराची मेट्रो ही आरेच्या कारशेडसाठी थांबवलेली आहे ती लवकरात लवकर त्या मेट्रोचा मार्ग आपण सुकर करावा अशी मी तमाम मुंबईकरांच्या वतीनं आपणाला विनंती करेन. त्यामुळे आता तरी युवराजांनी पर्यावरण रक्षणाबद्दल सिलेक्टिव्ह भूमिका घेताना किमान 2 वेळा तरी विचार करायला हवा हे मात्र नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.